हाय फ्रेंड्स स्पेशल मेन्यूवरती आज आपण छान मस्त गरमागरम आणि कुरकुरीत खूप साऱ्या लेयर्सनी भरलेला व्हेज पफ कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत खूप साऱ्या लेयर्सनी भरलेलं हे त्याचं आउटर कवरिंग आणि तेवढंच कुरकुरीत कसं बनवायचं हे आपण पाहूया या इथे बाउलमध्ये मी अर्धी वाटी तूप काढून घेणार आहे हे तूप आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे तुपामध्ये असलेला रवाळपणा नाहीसा होईपर्यंत आपल्याला हे तूप फेटून घ्यायचं आहे या तूप हे तूप स्मूथ असं होईपर्यंत आपल्याला या इथे फेटून घ्यायचं आहे आपल्या तुपाचा कलर पूर्णपणे चेंज झाला पाहिजे यानंतर इथे एका ताटामध्ये मी दोन वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला छान असा गोळा बनवायचा आहे यानंतर दोन चमचे तेल मी यामध्ये टाकून घेतलं आहे तेल टाकल्यामुळे आपल्या पफची जी आउटर कवरे कवर आहे ते थोडं कुरकुरीत होण्यास मदत होते यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकून हे पीठ छान असं मळून घेणार आहे हे सर्व मिश्रण एकत्रित एक असे मिक्स केल्यानंतर थोड्या थोड्या पानाचा वापर करून आपण हे छान असं कणिक मळून घेणार आहे कणकेचा छान असा गोळा तयार झाल्यानंतर मी आई थे। या इथे थोडंसं तेल टाकून हे कणिक दहा ते पंधरा मिनटांसाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे या कणकेच्या आपण भरपूर लेयर्स पडाव्यात यासाठी ह्या कणकेला थोडंसं रेस्ट होणं गरजेचं आहे या इथे दहा ते पंधरा मिनटे झाली आहेत आपण जे कणिक मिळलो होतं त्या कणकेचा सर्वच गोळा मी इथे घेतला आहे यानंतर किचन काउंटरवरती थोडंसं पीठ टाकून मी या कणकेपासून एक मोठी पोळी तयार करून घेणार आहे खूपच जाड नाही आणि खूपच बारीक नाही अशा प्रकारची मध्यम आकाराची पोळी मी इथे या इथे लाटून घेणार आहे ही पोळी चौकोनी किंवा गोल कोणत्याही आकारामध्ये तुम्ही लाटून घेऊ शकता यानंतर यावर आपण जे तुपाचं मिश्रण म्हणजे जे तूप फेटून घेतलं होतं ते तूप आपण यावरती छान असं पसरून घेणार आहे या तुपामुळे आपल्या पफला छान अशा लेयर्स पडतात व त्याचं आउटर कवरिंग छान कुरकुरीत असं होतं हे तूप याच्यावरती असं पसरून घेतल्यानंतर आपण याच्यावर थोडासा मैदा भुरभरून घेणार आहे मैदा भरभरून घेतल्यामुळे आपलं जे कवरिंग आहे ते एकमेकांपासून थोडंसं वेगळं होतं व त्या कुरकुरीतपणा येण्यास मदत होते अशा प्रकारे हे मैदा आपण या शीटवरती अशा प्रकारे पसरून घेणार आहे यानंतर दोन्ही साईडनी या शीटला आपण अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे फड करून घेतल्यानंतर त्याच्या वरच्या साईडलाही आपण जे तुपाचं मिश्रण केलं होतं ते मिश्रण याच्यावरती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजूंनी आपला हा पफ म्हणजे जे, जे आपण पफ पॅटीससाठी जे सीट्स तयार करत आहोत त्या शीट छान अशा फुगतील मी हे तूप छान अशा सर्व बाजूंनी लावून घेणार आहे यानंतर त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकून आपण ह्याची घडी तयार करून घेणार आहोत हे फोल्ड केलेलं जे कणिक आहे म्हणजे जे शीटचं गोळा आहे तो आपण फ्रीजमध्ये अर्ध्या तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे या इथे मी ही शीट प्लेटमध्ये ठेवून फ्रीजमध्ये अर्ध्या तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे या इथे तुम्ही पाहू शकता आपल्या या कणकेमध्ये म्हणजेच या शीटमध्ये बटर घातलेलं आहे या इथे अर्धा तास झाला आहे तुम्ही पाहू शकता आपलं हे जे शीट आहे ते छान असं सेट झालं आहे पण या इथे आपण जी प्रोसेस केली होती तीच प्रोसेस दोन वेळा अशा पद्धतीने या इथे करून घ्यायची आहे आपल्या पॅटिसला छान अशी लेयर्स याव्यात यासाठी आपण ही प्रोसेस दोन वेळा अशा प्रकारे परत रिपीट करणार आहोत जर तुमच्या या पफमध्ये खूप साऱ्या लेयर्स हव्या असतील तर ही प्रोसेस तुम्ही तीन ते चार वेळाही करू शकता पण आपण या इथे बटर किंवा हे तूप जास्त प्र प्रमाणामध्ये वापरलं तर यामध्ये बटरचं किंवा तुपाचं प्रमाण जास्त झाल्याने हे आपल्याला हँडल करणं अवघड जाईल यासाठी मी इथे आवश्यकतेनुसारच तूप आणि लोणी वापरला आहे मगाशी दाखवल्याप्रमाणे सेम तीच प्रोसेस मी या इथे रिपीट करणार आहे तुपाचं मिश्रण किंवा लेअर देऊन गेल देऊन झाल्यानंतर या इथे मी मैदाही थोड्या प्रमाणात भुरभरून घेणार आहे यानंतर या शीटची मगाशी दाखवल्याप्रमाणेच घडी घालून या शेवटच्या लेयरवरतीही मी तुपाचा लेयर पसरून घेणार आहे यावरती तूप छान असं पसरून झाल्यानंतर याच्यावरतीही मी थोडासा मैदा पसरवून घेणार आहे मगाशी जशी आपण ही शीट फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवली होती त्याच पद्धतीने ही शीट मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे यावरती परत मैदा पसरवून झाल्यानंतर ही शीट आपल्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची आहे या इथे तुम्ही पाहू शकता या मिश्रणामध्ये तुपाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे किंवा जास्त प्रमाणामध्ये तूप पसरवून घेतल्यामुळे या शीटला एकदम सॉफ्टपणा यायल येण्यास मदत होते ही शीट मी परत फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण या इथे स्टफिंगची तयारी करून घेऊयात या इथे पॅनमध्ये पॅन गरम झाल्यानंतर मी दोन ते तीन चमचे तेल यामध्ये टाकून घेणार आहे या इथे आपण स्टफिंगसाठी बटाट्याचा वापर करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोबी किंवा पनीरचंही स्टफिंग या इथे करू शकता तेल तापल्यानंतर मी थोडेसे मोहरी व जिरे यामध्ये टाकून घेणार आहे तेलामध्ये जिरे व मोहरी छान असे फुलल्यानंतर या इथे मी थोडेशी बडेशेप ही यामध्ये टाकून घेणार आहे या बडीशेपचा फ्लेवर तेलामध्ये छान असा उतरतो व आपल्या पफची जे पॅटीस आहे त्याला छान अशी टेस्ट येते यानंतर मी ते फ्रेश मटार वापरले आहेत जर तुमच्याकडे फ्रेश मटार नसतील तर तुम्ही फ्रोझन मटर ही या इथे वापरू शकता किंवा जर तुम्हाला मटार आवडत नसतील तर या इथे तुम्ही काजू किंवा शेंगदाणेही वापरू शकता मटार तेलामध्ये भाजून झाल्यानंतर मी ते बॉईल केलेला बटाटाही यामध्ये वापरला आहे त्यामध्ये मी थोडासा गरम मसाला हळद पावडर लाल तिखट आणि थोडासा चाट मसालाही याच्यावरती टाकून घेणार आहे सर्व मसाले छान असे आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्या या पॅटीस जी पॅटीसला आपण जे स्टफिंग वापरणार आहोत ते स्टफिंग छान चटपटीत असं व्हावं यासाठी मी ते चाट मसाला वापरला आहे जर तुम्हाला हे मटार आवडत नसतील तर तुम्ही ही स्टेप स्किप केली तरी चालेल या इथे आपल्या या स्टफिंगला छान असा कलर आला आहे यातील बटाटा पूर्णपणे स्मॅश करून घेतला आहे हे स्टफिंग छान असं भाजलं गेल्यानंतर मी इथे भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेणार आहे कोथिंबीरमुळे ही छान अशी या स्टफिंगला टेस्ट येते यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी ही याच्यावरती टाकून घेतली आहे आपलं स्टफिंग छान असं तयार झाल्यानंतर ही कोथिंबीर आपण यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे या इथे आपलं हे स्टफिंग थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून देऊयात या इथे अर्धा तास झाला आहे आणि आपलं जे सीट आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवली होती ती शीट ही छान अशी सेट झाली आहे किचन काउंटरवरती मी परत एकदा थोडासा मैदा टाकून ही शीट छान अशी लाटून घेणार आहे या इथे तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये तुपाचा वापर केल्यामुळे आपल्या या शीटला छान असा मऊपणा आला आहे चौकोनी आकारामध्ये मी ही शीट छान अशी लाटून घेणार आहे यामध्ये चौकोनी आकारामध्ये ही शीट लाटून घेतल्यानंतर आपण पॅटिससाठी चौकोनी असे चार शीट्स तयार करून घेणार आहोत त्यासाठी जो साईडचा उरलेला थोडासा भाग आहे तो भाग मी अशा प्रकारे काढून घेणार आहे या इथे चार सम समप्रमाणामध्ये मी शीट्स तयार करून घेणार आहे उरलेला जो भाग आहे तो मी भाग या इथे काढून टाकला आहे तुम्ही पाहू शकता समप्रमाणामध्ये हे मी शीट्स का कट करून घेतले आहेत यानंतर आपण जे स्टफिंग केलं होतं ते स्टफिंग मी अशा प्रकारे टिकीसारखं करून याच्यामध्ये भरून घेतलं आहे आणि त्याची दुसरी बाजू दुसऱ्या बाजूवरती आणून अशा प्रकारे अलगत अशी प्रेस केली आहे या पॅटीसला आपण लेयर्स आणणार आहोत त्यामुळे याच्यावरती प्रेस न करता आपण नाजूकपणे या शीट्स तयार करून घ्यायच्या आहेत सर्व शीट्समध्ये हे सारण भरून झाल्यानंतर आपण याच्यावरती थोडंसं दूध अशा प्रकारे पसरून घेणार आहोत दूध पसरून घेतल्यामुळे आपल्या या पॅटीसला छान असा कलर यायला मदत होते दूध सर्व पॅटीसवरती अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे दूध छान असं पसरवेपर्यंत मी दुसरीकडे कढई गॅसवरती प्रिही ठेव होण्यासाठी ठेवली होती या इथे आपण घरामध्ये असणारी जुनी कढईच वापरायची आहे जेणेकरून त्याच्यामधील उष्णतेमुळे आपली कढई काळी होऊ नये प्लेटमध्ये मी या तिन्ही शीट्स अशा प्रकारे टाकून दहा ते पंधरा मिनटांसाठी याला छान असं बेक करून घेणार आहे दहा ते पंधरा मिनटानंतर आपण याची दुसरी बाजूही पलटवून दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहोत या इथे दहा ते पंधरा मिनटे झाली आहेत मीही शीट्स दोन्ही बाजूंनी छान असे भाजून घेतली आहेत तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत आणि गोल्डन कलरमध्ये आपले हे वेज पफ भाजून तयार झाले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम आणि भरपूर अशा लेयर्स यामध्ये तयार झाल्या आहेत कुरकुरीत आणि स्टफिंगने भरलेले हा वेज पफ खूपच भारी आणि तितकाच टेस्टी लागतो हा वेज पफ खूप कमी साहित्यामध्ये तयार होतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या आणि या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद